वेलकम बैक टू मराठी कराटू। माझं नाव अभिजित कराटे, तुम्ही पाहतात यूट्यूब चॅनल मराठी कराटू। तर यामध्ये मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सेकंड हँड कार, सेकंड हँड बाईकच्याबाबतचे डिटेल्स यामध्ये तुम्हाला देत असतो, अपलोड करत असतो। तर आज आपण व्हिजिट केलेलं आहे बारामतीमध्येच, ज्याप्रमाणे तुम्ही पाहतात देवडे सर, सागर सर आहेत, तुमचं नाव सर राहुल सर आहेत, यांचं एक सेकंड हँड कार एक छोटंसं आणि नवीनच त्यांनी सुरुवात केलेली आहे। तर यांचा आज पूर्णपणे डिटेल्स रिव्ह्यू आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तर फर्स्ट आपण पाहूया, सरांपासून सुरू करूया। सर तुमचं नाव सांगा। राहुल देवडे। राहुल देवडे, ओके। सर तुमचं नाव? सागर देवडे। ओके, तर आपल्या देवडे मोटर्सचं ॲड्रेस काय असणार आहे एक्झॅक्टली? इथला ॲड्रेस असा राहणार आहे की बारामती इंदापूर रोड, हां, जो जुना टोलनाका, जुन्या टोलनाक्यापासून 100 मीटर अंतर ते बांदलवाडीचा कॅनलच्या अलीकडे 200 मीटर अंतर। स्वादिष्ट वडापाव शेजारी। स्वादिष्ट वडापाव समोरच आहे। समोरच आहे, ओके, ठीक आहे। तर आपल्याकडे कोणकोणते स्टॉक्स आता अवेलेबल आहे? आता आपल्याकडे साधारण 22-23 गाड्यांचा स्टॉक अवेलेबल आहे। छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या गाड्या आता अवेलेबल आहेत। किती प्राईस पासून ते कुठपर्यंत आहेत आपल्याकडे? आत्ताकडे आपल्याकडे 75,000 रुपयापासून जवळजवळ 10 लाख रुपयापर्यंत 10 लाख रुपयापर्यंत आपल्याकडे स्टॉक अवेलेबल असतो। तर तुमचं एक छोटीशी हिस्ट्री सांगा की तुम्ही कार्स कशा प्रकारे परचेस करता, कशा प्रकारे तुम्ही डेंटिंग पेंटिंग काय काय करता यामध्ये? सध्या तर आपण काय करतोय, आता ज्या गाड्या जे आहेत घेतोय तो त्या शक्यतो कस्टमर कडून आपण गाड्या घेतो। फर्स्ट सेकंड जास्तीत जास्त थर्ड ओनर पर्यंत आपण गाडी खरेदी करतो। फक्त गाडीची आपल्याला मशीन कंडिशन चांगली लागते, बाकी आपण किरकोळ डेंटिंग पेंटिंग करतो, कुठं बंपर राहिले, कुठं एखादा दरवाजा राहिला, मेजर तर आपण कोणत्या ऍक्सिडेंटवाली कोणतीही गाडी परचेस करत नाही। आणि दुसरं एक मला विचारायचं आहे की ऍक्सिडेंटल गाडी असेल तर तुम्ही कशा प्रकारे चेक करता, त्यांचे डिटेल सांगून ते आपण सेल टू सेल बघून घेतो। सेल टू सेल बघून घेतो गाडी पूर्णपणे आपण चेक करतो, पूर्णपणे सेल असतील तरच आपण गाडी परचेस करतो, नाही तर आपण करत नाही। आतापर्यंत तुम्ही जसं चालू केले मोटर्स, तर किती गाड्या परचेस केल्यात आणि सेल केल्यात आतापर्यंत? एवढा काय अंदाज बांधला नाही, तरी साधारण 100 वरती 100 वरती झाला असेल स्टॉक। तर आता आपल्याकडे कोणकोणत्या गाड्या अवेलेबल असतात, जेणेकरून सीएनजी मध्ये असतात, पेट्रोल मध्ये असतात, डिझेल मध्ये, एलपीजी मध्ये? तिन्ही वॉरंट मध्ये आपल्याकडे गाड्या अवेलेबल आहेत। तर फर्स्ट ओनर मध्ये असतात का थर्ड ओनर पर्यंत असतात? फर्स्ट सेकंड थर्ड, जशी गाडीची कंडिशन राहील तशी आपण गाडी परचेस करतो। आणि आपल्याकडे कोणत्या ऑफर्स चालू आहेत आता सध्या, म्हणजे की इन्शुरन्स फ्री मध्ये बाबा काय अशा प्रकारे? आता ऑफर देतो आपण 10 लिटर पेट्रोल किंवा डिझेल टाकून देतो कस्टमरला, कस्टमरचे पेपर म्हणजे जर जसा इन्शुरन्स संपला असेल तर इन्शुरन्स आपण करून देतोय थर्ड पार्टी फुल, जसा कस्टमरचे रिक्वायरमेंट राहील आपण तर शक्यतो थर्ड पार्टी करून देतोय, प्लस आपण ट्रान्सफर पण ट्रान्सफरचे चार्जेस कोणत्या प्रकारचे घेत नाही कस्टमर, ते आपण ट्रान्सफर करून देतोय फ्रीमध्ये। फ्रीमध्ये, ओके। तर आपल्याकडे आता स्टॉकला सुरुवात करूया, स्टॉक्स आहे त्याबद्दल, ओके, ठीक आहे। एकदा तुमचं नाव सांगून द्या। सागर देवडे। सागर देवडे। आणि सर तुमचं नाव? राहुल। ओके, दोघंही भाऊभाऊ आहेत तुम्ही पाहू शकता। तर इथे आल्यानंतर व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला दोघेही मिळतील, दोघांमधलं एक कोणतरी मिळूनच जाईल। तर आता आपण सुरुवात करूया स्टॉकला। आपल्याकडे पहिली फर्स्ट सेकंड हँड कार कोणती असणार सर? आता आपल्याकडे BMW X1 गाडी आहे, X1 2012 डिसेंबर मधली गाडी आहे, MH 13 मध्ये VIP नंबर मध्ये गाडी आहे, बाकी गाडी कलर वगैरे एकदम बेस्ट, बाकी कोणत्याही प्रकारचा ऍक्सिडेंट नाही। गाडी शोरूम हिस्ट्री चालली 1,25,000, गाडीचा इन्शुरन्स चालू आहे, गाडी बाकी टोटली ओरिजिनल गाडी आहे। ओके, आपली नेक्स्ट सेकंड हँड कार कोणती असणार आहे? ऑडी A6 राहणार आहे, 2011 गाडी, VIP नंबर, 7007 मध्ये गाडी, MH09 कोल्हापूर रजिस्ट्रेशन गाडी आहे, सनरूफवाली गाडी, मॉडेल आहे, डिझेल वेरियंट गाडी आहे। आता इन्शुरन्स संपलेला आहे, आपण व्यवहाराला बसल्यानंतर ते काय समोर करून देऊ किंवा समोरची पार्टी करून घेऊ। ओके, त्याची प्राईस काय असणार आहे? साधारण त्याची प्राईस आपण लावली आता बघा 6.5 लाख रुपये लावली, थोडंफार कमी करून द्यायची आपली मानसिकता आहे। आज त्याचे नवीनची प्रायझिंग काढाय गेला तर 73 लाख रुपयाच्या आसपास नवीनची प्रायझिंग आहे। गाडी बेस्ट कंडिशन आहे, मशीन वगैरे टाईट कंडिशन आहे। आणि आपली जी दुसरी BMW सांगितली तिची काय प्राईस आहे? तिची 7 लाख रुपयाची अपेक्षा आहे आपल्याला, ती बी 2012 डिसेंबर मधली गाडी, MH 13 58-57 नंबर आहे गाडीचा, बाकी सीट कव्हर, बाकी फीचर वगैरे सगळे चालू आहेत वर्किंग कंडिशन मध्ये। ओके,
ठीक आहे. आपली नेक्स्ट सेकंड हँड कार कोणती असणार आहे मग? आपली नेक्स्ट गाडी राहणार आहे वेरना 1.4 मध्ये, नवीन लुक मध्ये 2015 मधली गाडी, ॲडव्होकेटने यूज केलेली गाडी, फर्स्ट ओनर गाडी, इन्शुरन्स पोल आत्ताच केलेला आहे जस्ट, चारही टायर बटन आहे, रनिंग 1 लाखाची समथिंग आहे, गाडीचे कुशन बाकी सगळे सगळं ओरिजिनल जसं कंपनीचं आहे सेम तसं आहे. वापरणारा ॲडव्होकेट असल्यामुळे ते व्यवस्थित सगळं जागेजागी ठेवलेलं आहे. आपली नेक्स्ट सेकंड हँड कार कोणती असणार आहे सर आता? नेक्स्ट निशान टेरेनो 2013 डिसेंबर मधली गाडी, सेकंड ओनर MH12 मध्ये गाडी, बाकी तिची कंडिशन एकदम बेस्ट आहे गाडी, सेल टू सेल ओरिजिनल गाडी, टायर वगैरे बटन आहे, बॅटरी नवीन टाकलेली आता, बाकी ओव्हरऑल गाडी तर सुंदर आहे, मशीन वगैरे टाईट कंडिशनला आहे. आपली नेक्स्ट सेकंड हँड कार कोणती असणार आहे सर आता? मारुती सुझुकी इको 2018 एंडिंगची गाडी आहे, 9 ते 10,000 किलोमीटर चालली सगळी गाडी. हां, गाडी फर्स्ट ओनर यूज केलेली गाडी, एकदम शोरूम जे म्हणजे कंपनीचे जे कागद राहतात ते कागद पण काढलेले नाहीत, आज काढलेले नाही, एकदम बेस्ट कंडिशन, टायर वगैरे इन्शुरन्स वगैरे सगळं चालू आहे. व्हाईट कलरमध्ये ओके. MH16 मध्ये गाडी, MH16 तिची काय प्राईस लावली? तिची प्राईस लावली आपण 5,15,000 रुपये, एवढ्याला बसले कमी जास्त करून निगोशिएबल 100% होईल. आता आपली नेक्स्ट सेकंड हँड कार? नेक्स्ट सेकंड हँड कार आपली राहणार आहे टाटा जेस्ट 2016 गाडी, सेकंड ओनरमध्ये गाडी, MH12 सिल्वर कलर आहे गाडी, गाडीचं रेनिंग झाले 1,10,000 आणि त्याची किंमत ठेवली आपण 4,60,000 रुपये, ते पण निगोशिएबल होऊन जाईल यामध्ये. हो, टूरसाठी याच्यासाठी लोक घेतात ती गाडी. आपली नेक्स्ट सेकंड हँड कार? नेक्स्ट सेकंड हँड कार आपली आता आहे हुंडाईची i20 2012 फर्स्ट ओनर VIP नंबरमध्ये 11-12 नंबरमध्ये आत्ता गोल्डन कलरमध्ये, इन्शुरन्स चालू आहे तिचा, बाकी टायर वगैरे कंडिशनमध्ये आहेत, बाकी गाडीचे शीट कवर वगैरे नवीन टाकलेले, बाकी ओव्हरऑल गाडी पाहू शकता. ओके, आणि तिची प्राईस लावलेली 3,90,000 रुपये. 3,90,000 ओके, त्यामध्ये पण निगोशिएबल 100% होऊन जाईल. ठीक आहे, तर आपली नेक्स्ट सेकंड हँड कार? आपली दुसरी गाडी आहे होंडा MH 2013 डिसेंबरमध्ये डिझेल व्हेरियंटमध्ये गाडी आहे, व्हाईट कलर आहे, MH48 पासिंग आहे गाडी, तर आत्ता नवीन शीट कवर केलेलं आहे, बॅटरी नवीन आहे, बाकीचे कंडिशन तुम्ही पाहू शकता, त्याची किंमत केलेली आहे आपण 3,90,000 रुपये, ते पण निगोशिएबल 100% होऊन जाईल. ओके, पुन्हा एकदा एक ऑफर सांगून द्या आपल्या व्ह्युअर्स लोकांना की ऑफर्स काय काय असणार आहे आणि कोणकोणते फीचर्स आपल्याकडे फ्रीमध्ये असतात इन्शुरन्स म्हणा. इन्शुरन्स तर आपण आता थर्ड पार्टी फुल, जसं कस्टमरला जर गरज पडली की आपण त्याला बाबा लोन करायचं आहे, लोन फीचर्स तर आपल्याकडे चालू आहेत, आता लोन जर पाहिजे असेल तर त्यासाठी फुल इन्शुरन्स कंपल्सरीच आहे, तर इन्शुरन्स आपण फुल करून देऊ, थर्ड पार्टी करून देऊ फ्रीमध्ये. आणखी दुसरा फीचर्स राहणार आहे गाडी ट्रान्सफर करण्याबाबत, आपण गाडी ट्रान्सफर फ्रीमध्येच करून देणार, त्याला कोणताही चार्जेस नाही किंवा कोणतेही. आणि पेट्रोल डिझेल 10 लिटर, जसे मी तुम्हाला मागाशी पण सांगितले, 10 लिटर आपण पेट्रोल डिझेल टाकून देणार. LPG असो किंवा CNG असं फुल टँक करून देणार, LPG किंवा CNG असते फुल टँक करून मिळणार. ओके, ठीक आहे. आता आपली नेक्स्ट सेकंड हँड कार सर? नेक्स्ट आपली सेकंड हँड कार आहे बघा इवन आहे, हुंडा इवन आहे 2017 गाडी, प्युअर पेट्रोल, फर्स्ट ओनर गाडी, MH42 सिल्वर कलर आहे गाडीचा, गाडी मला वाटते 89,000 किलोमीटर चालली आहे गाडी, गाडी एकदम बेस्ट यूजमध्ये, मोशन वगैरे आता नवीनच केलेलं आहे त्याला, पण बॅटरी बाकी सस्पेन्शन वगैरे सगळं कोणत्याही गाडीचं कोणत्याही प्रकारचं काम नाही त्याला, आता जी आपण कोट केली 3,00,000 रुपये बसल्यानंतर ते थोडं निगोशिएबल होऊन जाईल. ओके, ठीक आहे. तर आपली नेक्स्ट सेकंड हँड कार? आपल्याकडे आता 2017 बलेनो आहे, मारुती सुझुकीची बलेनो, डॉक्टर यूज गाडी, 39,000 किलोमीटर चाललेली, बाकी काय सगळे शोरूमच आहेत, जे कंपनीचे होते ते सगळे त्याला अवेलेबल आहे, जसं होतं तसंच आहे, कारण यूज कमी झाल्यामुळे ते बेस्ट कंडिशनला राहिली गाडी, तिची ऑफर कोट केली आपण 5,99,000 रुपये, त्यात पण कमी जास्त कमी होऊ शकतो, त्यात डेल्टा मॉडेल आहे, बाकी सगळे पॉवर विंडो सगळे फीचर्स आहे. फीचर पेट्रोल का डिझेल आहे? पेट्रोलमध्ये. पेट्रोल रनिंग किती झाले? रनिंग 39,000. ओके, ठीक आहे. आपली नेक्स्ट सेकंड हँड कार? नेक्स्ट सेकंड हँड कार राहिली आपल्याकडे आत्ता बघा, मारुती सुझुकी स्विफ्ट 2015 डिसेंबरमधली पेट्रोल प्लस CNG गाडी, पेट्रोल प्लस CNG
65,000 व्हाईट कलर आहे गाडी, व्हाईट कलर 65,000 रेनिंग आहे गाडीला, टायर बटन मध्येच आहेत आत्ता, कुशन वगैरे बेस्ट आहे, स्क्रीन आहे आतमध्ये एन्ड्रॉइड स्क्रीन आहे, रिवर्स कॅमेरा आहे आत्ताचा, रिवर्स कॅमेरा दिला हो, रिवर्स कॅमेरा आहे, बाकी कंडिशन ओव्हरऑल चांगली आहे. ओके, तिची काय प्राइस कोट केली? तिची 5,20,000 रुपये कोट केली, व्यवहाराला बसल्यानंतर 5 पण आतून होऊन जाईल, होऊन जाईल म्हणजे निगोशिएबल. आणि लोयटाचं ओरिजिनल किट आहे तिला, लोयटा म्हणजे सीएनजी मध्ये स्विफ्ट. ओके ठीक आहे, तर आपल्याकडे आता ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं सीएनजी मध्ये आपण आपल्याकडे स्विफ्ट वगैरे पाहायला मिळून जाते. आता आपल्याकडे कोणकोणत्या लोन प्रोसेस आहेत? आपल्याकडे लोन आपल्याकडे एच डी एफ सी फायनान्स आहे, चोलामंडलम आहे, इक्विटी फायनान्स, म्हणजे ओव्हरऑल जेवढे कंपनी आहेत बारामतीमध्ये तेवढे सगळे आपल्याकडे आता लोन फॅसिलिटी अवेलेबल आहेत. तर लोन फॅसिलिटीज करता कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात? आता जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, लाईट बिल तर कंपल्सरीच आहे, कस्टमरचे 2 फोटो, शेती असेल तर शेती किंवा सर्व्हिस असते तर फॉर्म नंबर 16 किंवा नसेल कोणाकडे काय, कमीत कमी त्यांचं शॉप ऍक्टर पाहिजे एखाद्या बिझनेसचं किंवा काहीतरी लागतं बँक, त्यांना शक्यतो कसं दावा लागते की काहीतरी प्रूफ पाहिजे की इन्कम कुठून, इन्कम सोर्स कुठून आहे हे दाखवण्याकरता. ओके, तर कधीपर्यंत लोन, असे सर्व डॉक्युमेंट्स असतील तर कधीपर्यंत लोन प्रोसेस होऊन जाईल? साधारण आज पेपर दिले की 4 दिवसाच्या आता आपल्याला सँक्शन भेटून जाते, तिथनं पुढे 3 ते 4 दिवस लागतात ते RC ट्रान्सफरला, म्हणजे साधारण 8 दिवस 8 दिवसात हां आपल्याला काय, ज्या दिवशी सँक्शन भेटते आपण त्या दिवशी गाडी सोडतो, 3 ते 4 दिवसात आपण गाडी सोडून देतो. ओके ठीक आहे, तर आपली नेक्स्ट सेकंड हँड कार कोणती असणार आहे? आता मारुती सुझुकी वॅगनर आहे, 2013 एक आहे, 14 एक आहे, 2 गाड्या आहेत, एक व्हाईट कलरमध्ये एक ब्ल्यू कलरमध्ये स्काय ब्लू, दोन्ही गाड्या कंपनी पेटेड CNG, एक MH 04 आहे, एक MH 46 आहे, दोन्ही गाड्यांची किमती थोड्याफार सेमच आहेत, बाकी काय त्याचे कंडिशन वगैरे पाहू शकता, बाकी सगळे कंपनीचेच फीचर्स आहेत तिला, पॉवर विंडो वगैरे आणि कंपनी पेटेडमध्ये LXI मॉडेल येतं. ओके, काय प्राईस असणार ती? त्या गाड्यांची किंमत एका गाडीची सांगितली 2014 गाडीची सांगितली आपण 3,20,000 रुपये 14 गाडी आणि 2013 गाडी सुपर टाईट कंडिशन आहे त्यामुळे त्याची किंमत सांगितली 3,40,000 ठीक आहे, त्यात निगोशिएबल होऊन निगोशिएबल दोन्हीमध्ये होऊन जाणार. 2 वॅगनर आपल्याकडे प्युअर पेट्रोलमध्ये नाही, CNG दोन्ही पण CNG मध्ये आपल्याला वॅगनर पाहायला मिळणार आहेत. तर मॉडेल एकीचे मॉडेल सांगा पहिलं. 2013 गाडी व्हाईट कलर मध्ये आणि 2014 स्काय ब्लू कलर, स्काय ब्लू मध्ये दोन्ही कंपनी फिटेड, कंपनी फिटेड. ओके ठीक आहे, दोन्हीची बेस्ट कंडिशन, बेस्ट कंडिशन मध्ये आपल्याला वॅगनर पाहायला मिळणार आहे ती CNG मध्ये. आपली नेक्स्ट सेकंड हँड कार? नेक्स्ट सेकंड हँड गाडी आपल्याकडे आता बघा मार ह्याची आपले महिंद्रा टीव्ही 2017 गाडी आहे, T6 मध्ये गाडी आहे, फर्स्ट ओनर गाडी, इन्शुरन्स फुल आहे तिचा, सध्या तरी तिची कंडिशन एकदम बेस्ट कंडिशन आहे, कारण वापरताना फर्स्ट ओनर वापरली 67,000 रेनिंग आहे गाडीचं, जे ऑफर लावली आपण बघा 6,45,000 रुपये, व्यवहार कसले कमी जास्त होऊन जास्त होऊन जाईल. ओके, डिझेल आहे ना ती? हो, डिझेल वेरियंट, डिझेल वेरियंटमध्ये. ओके ठीक आहे, 7-सीटरमध्ये गाडी अगदी शेतकरी वगैरे लोक वर्गासाठी चांगली आहे किंवा एखाद्याची फॅमिली मोठी फॅमिली हां फॅमिली कार्स प्रमाणे आपल्याकडे महिंद्रासुद्धा अवेलेबल आहे. तर आपली नेक्स्ट सेकंड हँड कार कोणती असणार सर? नेक्स्ट सेकंड हँड कार आपल्याकडे आत्ता बघा विस्टा आहे, विस्टा, टाटा विस्टा आहे, 2012 मॉडेल आहे, MH 42 ग्रे कलर गाडी, ग्रे कलर गाडी, सेकंड ओनर आहे गाडी, टाईट कंडिशनमध्ये 80,000 किलोमीटर चालली, इंजन, AC, बाकी कुशन सगळे बेस्ट कंडिशनमध्ये आणि 4 पॉवर विंडो आहे गाडी, 4 पॉवर विंडो. तर तिची काय प्राईस कोट केली? तर तिची 2,15,000 रुपये कोट केली, व्यवहार बसले थोडंफार निगोशिएबल होऊन जाईल. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे तुम्ही स्टॉक पाहिला आणि जर का तुम्हाला या शोरूमला व्हिजिट करायचं असेल देवडे मोटर्सला, तर पुन्हा एकदा सर आपल्याला ॲड्रेस सांगून देतील. सर पुन्हा एकदा ॲड्रेस सांगा. बारामती इंदापूर रोड, जुना टोल नाका, शेजारी बांदलवाडी कॅनलच्या शेजारी स्वादिष्ट वडापाव, त्याच्या समोरच आपले देवडे मोटर्सचं ऑफिस आहे, तिथे तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. ठीक आहे सर, एवढा तुम्ही एक वेळ दिल्याबद्दल तुमचा धन्यवाद याबाबत मराठी कार ऑटो चॅनलच्या बाबतीने. आणि तसेच आपण असेच आणखी व्हिडिओ अपलोड करत राहू, तुम्ही मला नेहमीप्रमाणे सांगत राहा.
ज्याप्रमाणे आपण अपलोड करत जाऊ, तर ज्याप्रमाणे तुम्ही हा स्टॉक पाहिला, तुम्ही हा स्टॉक कसा वाटतो हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. यामध्ये आणखी तुम्हाला कोणता स्टॉक पाहिजे हे मला कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा, ते सर आपल्याला अवेलेबल करून देतील. त्याबाबतचे डिटेल्स ज्याप्रमाणे तुम्ही पाहिले, तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करता बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.